गुड मॉर्निंग चिल्ड्रन, आता एक नवीन असाइनमेंट ड्रॉइंगची हे मी तुम्हाला इथे लँडस्केप बनवून दाखवते आहे, पण ह्या ह्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की डेप्थचं नॉलेज आहे. मग जी आपल्याला समोरची वस्तू दिसते ती मोठी दिसते आणि जी मागे आहे जी दूर आहे ती छोटी दिसते. तर ह्या ह्याच्यात मी तुम्हाला ते व्यवस्थित एक्सप्लेन करून दाखवते. आधी मी एक हाऊस काढणार आहे. हे इथे हाऊस काढत असताना सुद्धा समोरचा भाग हा मोठा राहील आणि मागचा भाग हा छोटा राहील. जेव्हा घर कौलारू असतं इथे मी मोठा ठेवला आहे, इथे थोडंसं छोटं केलं आहे. त्याच्यानंतर विंडो जरी असेल तरी विंडोमध्ये सुद्धा डेप्थचं नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे. आता हा जो खिडकीचा भाग आहे हा डार्क टोन राहील, कारण आतमध्ये प्रकाश आपल्याला कमी दिसतो. त्याचप्रमाणे आपल्याला इथे दार दाखवायचं आहे, तर ह्या रेषेच्या पॅरलल आपल्याला ही दुसरी रेषा काढायची. ह्याच रेषेच्या पॅरलल आपल्याला या बाकीच्या रेषा काढायच्या. या रेषाच्या पॅरलल आपल्याला ही रेषा काढायची. अशा प्रकारे हा मी एक हाऊस काढला. आता मागच्या बाजूला मला एक हाऊस काढायचा आहे, तो सुद्धा सेम टेक्निक वापरायची आहे. समोरचा भाग हा थोडासा किंचित मोठा आणि मागचा थोडा लहान, पण ह्या हाऊसपेक्षा हे हाऊस थोडंसं छोटं राहील. तर आता याला थोडंसं आपल्याला लँडस्केपचं लूक द्यायचं आहे. मग फाटक आहे किंवा एखादं गेट आहे असं तुम्ही स्वतः ड्रॉ करू शकता. तुम्हाला कुठला स्वतःच्या घरचंसुद्धा लँडस्केप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता ह्या हे मोठं घर आहे आणि हे छोटं घर आहे. त्याचप्रमाणे मी ह्याच्या भोवताली एक झाड बनवणार आहे. झाड बनवेल तेव्हा पण मी हाच विचार करीन की जे समोरचं झाड आहे ते मला मोठंच दिसणार आहे, पण मागचं जे झाड आहे ते मला थोडंसं छोटं दिसेल. ह्याला पर्स्पेक्टिव म्हणतात. पर्स्पेक्टिवचा हळूहळू आपल्याला अभ्यास करायचा आहे. लहान वयात आपण स्वप्नांच्या विश्वात असतो, पण हळूहळू आपल्याला हे नॉलेज घ्यायचं असतं. आता हे झाड मी मोठं दाखवलं आहे, हे छोटं दाखवलं आहे. आपल्याला एखादा सीन क्रिएट करायचा आहे ना, मग त्याच्यासाठी काय करायचं की इथे थोडंसं झाडी झुडपाचं दाखवायचं. ते झाडी आहे, त्याच्यानंतर इथून एखादा रस्ता चालला आहे, मग इथे बुशेस आहे. रस्त्याच्या कडेकडेला तुम्हाला बरेचदा बुशेस दिसतात, तर ते बुशेससुद्धा आपल्याला दाखवायचे. अशा प्रकारे बुशेस दाखवायचं आहे. हा रस्ता आहे, इथे पण आपल्याला बुशेस दाखवायचे. आणि अशा प्रकारे एक आपण सीन क्रिएट केलेला आहे. ते छोटंसं अजून एखादं झाडाचं खोड वगैरे मी आपण दाखवू शकतो. अशा प्रकारे एक लँडस्केप तयार केलेलं आहे. आणि लँडस्केप करत असताना आपल्याला पर्स्पेक्टिवचं पण नॉलेज आपल्या डोक्यात ठेवून काम करायचं आहे. असं तुम्ही स्केच तयार करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलरिंग कसं करायचं ते सांगणार आहे. थँक्यू.